निश्चित आहे. व अधिकारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. विद्युत मतदानाची जनजागृती करण्यासाठी एक रथ काढलेला आहे महानगरपालिकेला, काय सांगाल आपल्याला? माहित आहे की आज गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये शोभायात्रा ह्या प्रसिद्ध आहेत. आज कल्याणची शोभायात्रा ही 25वी म्हणजे रौप्य महोत्सवी शोभायात्रा आहे. आज जवळपास 20-25 हजार लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. आपण जर पाहिलं तर वेगवेगळे रथ इथे आहेत. आम्हीसुद्धा महानगरपालिकेमार्फत जसं आत्ता आपल्याला माहिती आहे की 20 मे 2024 रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा उत्सव आहे. देशाचा अभिमानाची बाब आहे की एवढा मोठ्या लोकशाहीचा हा उत्सव आपण साजरा करतोय. 20 मेला मतदान करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी म्हणून आज आम्ही रथ ठेवलेला आहे. या शहरामध्ये हा रथ संपूर्ण शहरामध्ये फिरत आहे, डोंबिवलीमध्ये सुद्धा फिरत आहे. आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या निमित्ताने सुरू केल्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही 20 मे ही तारीख जी आहे ती या निमित्ताने सगळ्यांच्या तोंडी कशी येईल याचा प्रयत्न करत आहोत. अभिमान देशाचा आहे, उत्सव लोकशाहीचा आहे, लक्षात असू द्या. 20 मे 2024 20 मे 2024.